काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे, कारण भाजपचे उमेदवार संजय केणेकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते. काँग्रेसनं गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी प्रयत्न चालवलेले आहेत. काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत होते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा होती. काँग्रेसचे तिथले आमदार शरद रणपिसे यांच्या मृत्यूनंतर ही जागा रिकामी झाली होती आणि त्यामुळे आता प्रज्ञा सातव यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली. मात्र भाजपचे उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न सुरू केले होते आणि आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी नवनाथ बन. नवनाथ, काय माहिती मिळते सूत्रांकडून? कविता, शरद रणपिसे यांच्या निधनानंतर ही विधान परिषदेची पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडनं संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय केणेकर यांना मुंबईत बोलावलंय आणि आज दुपारपर्यंत संजय केणेकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली होती, त्यामुळे ही जागा आता बिनविरोध होण्याची शक्यता आहे. आपल्याला माहिती आहे की याआधी रजनी पाटील यांचीही निवडणूक बिनविरोध झाली होती. आता ही काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांनी 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि ही निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती केली आणि संख्याबळानुसार महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ आहे. अशा परिस्थितीत भाजप उमेदवार निवडणूक लढणं भाजपसाठी कठीण होतं आणि काँग्रेसच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केल्यानंतर अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. सूत्रांनी आपल्याला याबद्दल माहिती दिली. अगदी थोड्या वेळा म्हणजे दुपारपर्यंत हा उमेदवारी अर्ज मागे घेतला जाईल आणि त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल. त्यामुळे राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची आमदारकी जवळपास निश्चित आहे. कविता, नवनाथ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.